अपन काय करूयात, सिंपल लेआउट सांगतो तुम्हाला मी. कस्टमर आज किंवा आपला एक युजर असेल, नॉर्मल युजर असेल, त्या युजरला आपण लॉग इन देणार आहोत. युजरला आपल्याला लॉग इन द्यायचं आहे, म्हणजे लॉग इन पेज. लॉग इन केल्यानंतर त्याला एक डॅशबोर्ड द्यायचा आहे. त्या डॅशबोर्डमध्ये त्याला त्याचे टास्क ॲड पण करता येतील, आणि त्याचे एक्झिस्टिंग टास्क त्याला एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये त्याचे टास्क दिसतील पण, त्याच युजरचे ज्या युजर नेमने त्यांनी लॉग इन केलं आहे. आणि त्याला इथं न्यू युजर पण, जर नवीन युजर असेल तर न्यू युजरचा अकाउंट ओपन करण्यासाठी त्याचा एक आपल्याला फॉर्म पण द्यायचा आहे. न्यू युजर असेल तर अकाउंट ओपनिंग फॉर्म पण द्यायचा आहे. ज्यांनी लॉग इन केलं आहे त्याचेच फक्त आपल्याला इथे सगळे टास्क दिसायला पाहिजे. सगळे टास्क इथे त्याला त्याचे इथे दिसायला पाहिजे. नवीन टास्क पण ॲड करेल आणि एक्झिस्टिंग टास्क तो एडिट पण करेल, म्हणजे त्याला अपडेट करायचं आहे किंवा त्या टास्क डन झालेत असं काहीतरी अपडेट करायचं असेल तर ते टास्क एडिट पण करेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला तीन फॉर्म टोटल येतील, एक फॉर्म लॉग इनचा, दुसरा फॉर्म रजिस्ट्रेशनचा. रजिस्ट्रेशनमध्ये आपण शॉर्टकटमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ, युजर नेम, पासवर्ड आणि तिसरी कुठली तरी, ठीक आहे, किंवा युजर नेमनी पण मॅपिंग करता येईल, ईमेल ॲड्रेस वगैरे काहीतरी घेऊ. तीन डिटेल्स घेऊ आणि त्या तीन डिटेल्सवरूनच आपल्याला त्याचेच फक्त टास्क आपल्याला शेड्यूल करायचे. मग याच्यासाठी आपल्याला जो डेटाबेस बनवायचा आहे, त्या डेटाबेसचं लिंकिंग कसं असेल, ज्या युजरनी लॉग इन केलं आहे त्याच युजरचे टास्क असायला पाहिजे बघिनी. म्हणजे एका युजरचे मल्टिपल टास्क असतील, एका युजरचे मल्टिपल टास्क असतील तर टास्क टेबलमध्ये युजर टेबलचा आय डी असणार आहे. वन टू मेनी रिलेशनशिप इन वन युजर हॅज मल्टिपल टास्क, तर टास्क टेबलमध्ये युजरचा रेफरन्स येईल आणि आपण टास्क सेपरेशन करू शकतो. बाकी टास्क टेबलमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते टास्क टेबल करत असताना ठरवूयात आपण. तर आपण आधी डेटाबेस क्रिएट करून घेऊ. आपला डेटाबेस जो प्रोजेक्ट नावाचा डेटाबेस बनला आहे तोच डेटाबेस आपण यूज करूयात. यूज प्रोजेक्ट, आणि या प्रोजेक्टमध्ये अगोदरचा जो टेबल होता तो ॲज इट इज मी तसाच ठेवतो. टेबल्समध्ये ॲडमिन आणि कस्टमर होता, इथे मी क्रिएट टेबल टू डू युजर नावाचा एक टेबल क्रिएट करतो. क्रिएट टेबल टू डू युजर, त्याच्यामध्ये मी युजर नेम किंवा टी यू नेम व्हेरिएबल कॅरेक्टर 40, प्रायमरी की आणि युजरचं पासवर्ड पाहिजे, तर युजर पासवर्ड व्हेरिएबल कॅरेक्टर 50. आणि पासवर्ड जो आहे मी तो पासवर्ड इथे मी यावेळेस हॅश कोड सेव्ह करणार आहे. पासवर्डसाठी मी हॅश कोड यूज करणार आहे. ते कशासाठी यूज करणार ते सांगेन थोड्या वेळा. आणि आपल्याला त्याचा युजर ईमेल ॲड्रेस पाहिजे, युजरचा ईमेल आय डी किंवा ईमेल व्हेरिएबल कॅरेक्टर 50. ठीक आहे, तर हा पहिला टेबल क्रिएट झाला. आता दुसरा टेबल आपल्याला क्रिएट करायचा आहे. क्रिएट टेबल टास्क युजर टास्क म्हणून घेतो मी. युजर टास्क, आता जनरली आपण इथे प्रॉब्लेम काय होतो, आता असे कितीतरी डेटाबेसचे कीवर्ड्स आहेत, ते सगळे कीवर्ड्स काय मला माहिती नाहीत, त्यामुळे टास्क हा जर कीवर्ड घेतला आणि टेबल नाम नेम घेतलं आणि टास्क जर डेटाबेसचा इंटरनल कुठला कीवर्ड असेल तर प्रॉब्लेम येतात. आणि इथं आपल्याला तो एरर देत नाही की हा एक्झिस्टिंग कीवर्ड आहे, असं एरर देत नाही आपल्याला. त्यामुळे जनरली टेबल नेम घेताना आपण स्पेसिफिक घ्या किंवा काहीतरी अंडरस्कोर यूज करा, असं काहीतरी त्याला एक सेपरेट प्रिफिक्स द्या. म्हणून मी ते युजर टास्क नावाचं एक टेबल क्रिएट करतं, ज्यामध्ये टास्क आय डी इंटीजर असेल, प्रायमरी की आणि हा ऑटो इन्क्रीमेंट घेऊयात आपण. ऑटो इन्क्रीमेंट, त्यानंतर जो मेन टास्क आहे तर टास्क डिटेल्स घेतोय मी. टास्क डिटेल्स टेक्स्ट म्हणून ॲड करू किंवा व्हॅरिएबल कॅरेक्टर म्हणून घेऊयात.
व्हेरिएबल कॅरेक्टरमध्ये आपण 200 कॅरेक्टरचा टास्क मिनिमम असू शकतो. त्यानंतर टास्कची डेट, डेट म्हणून आपण घेऊयात टास्क डेट, डेट. त्यानंतर टास्कचा स्टेटस काय, टी स्टेटस. व्हेरिएबल कॅरेक्टर टास्कचा स्टेटस कंप्लीटेड असेल किंवा पेंडिंग असेल, है ना, तर टास्कचा स्टेटस आपण 30 कॅरेक्टर लॉन्ग. व्हेरिएबल कॅरेक्टर अजून काय घ्यायला लागेल आपल्याला टास्कमध्ये, काय लागणार आहे? रेफरन्स आपण तो घेणार नाही, युजरचा रेफरन्स घेणार. त्याच्या व्यतिरिक्त टास्कचे डिटेल्स अपडेट करू शकतो आपण, फॉलो डेट. किंवा आपण फॉलोअप कमेंट जर काही असेल, म्हणजे आपल्याला सपोज मी क्लास मॅनेजरसाठी मी काही करतो आहे, मी क्लास मॅनेज करण्यासाठी, आणि मला एन्क्वायरीचा काहीतरी मला फॉलोअप आहे, तर काही मुलांनी मला सांगितलं की सर मला आज नाही, मला उद्याला कॉल करा किंवा परवाला कॉल करा, तर त्या पर्टिक्युलर टास्कसाठी माझा फॉलोअप काय आहे, तर त्याला उद्याला कॉल करायचा, तर ते फॉलोअप मी कमेंट म्हणून ॲड करतो. तर तो फॉलोअप कमेंट व्हॅरिएबल कॅरेक्टर प्रत्येक केसमध्ये येईलच असं नाही, त्या केसमध्ये आपण तिथे एम्प्टी किंवा नॉट अप्लिकेबल येणे किंवा डॅश असे काहीतरी व्हॅल्यू टाकूयात. आणि हा टास्क कोणत्या युजरचा आहे, तर हे आपण त्या पर्टिक्युलर युजरलाच दाखवणार आहोत ना, तर आपण इथं रेफरन्स घ्यायला पाहिजे. रेफरन्स घेणार आपण युजर नेमने, तर यू नेम व्हॅरिएबल कॅरेक्टर घेतले आपण 40, रेफरन्सेस टेबल आपला टू डू युजर, आणि टू डू युजरचा टी यू नेम झाला टेबल क्रिएट. हे दोनच टेबल आपल्याला लागणार आहेत. डिस्क्राईब टू डू युजरचा एक टेबल, टू डू युजरचा एक टेबल, आणि डिस्क्राईब यूजर टास्क साइड टेबल. तर इथे ही यू नेम ही रेफरन्स आहे, बाकी सगळे आपल्या नॉर्मल केस. 1, 2, 3, 4 व्हॅल्यूज आपल्याला ॲड करायचे. फर्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला इतर सिस्टीमचे डेटाच येणार आहे, ही एक व्हॅल्यू, आणि सुरुवातीला आपण पेंडिंगच असलेले बघितले. आपण डेटाबेस क्रिएट झाला आहे, आता जे तुम्ही म्हणत होता ना की स्टार्टिंगपासून कॉपी पेस्ट कुठून केलं काय, सगळं आपण स्टार्टिंगपासून करूयात. एक प्रॉपर टू डू ॲप बनवूयात, आणि ह्याचं लिस्टिंग कसं करायचं, होस्टिंग, ते होस्टिंग पण मी दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे वेबसाईटवरती कसं काय लॉन्च करतो आपण ॲप्लिकेशन ते पण दाखवून देतो. आता इथे आधी आपण गेट बूटस्ट्रॅप चेक करत होतो, ठीक आहे. गेट बूटस्ट्रॅपला आलो मी, गेट बूटस्ट्रॅपवरनं डॉक्सला येऊन इथून मी 4.6.x रिलीज घेतो, आणि याच्यामध्ये आता मला प्रत्येक मला तीन सेपरेशन काय करायचं आहे, मेन पेजचं जे आहे मेन पेज आपल्याला तीन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. एक हेडर पार्ट हे आपलं जर मेन पेज असेल, तर मेन पेजमध्ये हा हेडर पार्ट असणार आहे. इथे जर तुम्हाला काही स्क्रोलिंग इमेजेस किंवा तुमचे लिंक्स द्यायचे आहेत त्या लिंक. त्यानंतर हा बॉडी पार्ट आहे आपला कम्प्लीट, इथला बॉडी पार्ट आहे, आणि हा इथला फुटर पार्ट आहे, बघिन. तर हे असं पेज मी डायरेक्ट इथनं रेडी घेतो, एक्झाम्पल्समध्ये जातो, आणि एक्झाम्पल्समधून इथनं कुठलाही टेम्पलेट मी घेतला तरी मला चालणार आहे. हा टेम्पलेट घेतला तरी चालेल, किंवा हा हा टेम्पलेट घेतला तरी चालेल, त्याच्यामध्ये कॉरोसेल वगैरे दिसतंय, टेम्पलेट्स आहेत ना हे रेडी डायरेक्ट, तरी टेम्पलेट डायरेक्टली यूज केले तरी चालणार आहेत. तर मी हा टेम्पलेट इथला जो आहे ना स्टिकी फुटर नेव्हिगेशन बारवाला, हा आम्ही ह्याचा व्ह्यू सोर्स जर केला मी इथनं, इथं फुटर दिसतंय, वरती नेव्हिगेशन बार दिसतंय, इथे कंटेंट आहेत, हा जो टेक्स्ट बॉक्स आहे वगैरे मी ते काढून टाकेन, जे नको आहे ते मी काढून टाकतो. तर इथे मी राईट क्लिक करतोय आणि व्ह्यू पेज सोर्स करतोय. या पेज सोर्समध्ये जेवढं काही आहे हे सगळं मी कॉपी करतोय का इथलं, आणि आता मी इथे येऊन जो वॅम्प सर्वर आहे माझा,
रॅम सर्व्हरची डिरेक्टरी माझी आत्ताची एफ ड्राईव्हमधली वॅम 64 नावाची डिरेक्टरी आहे, त्यामध्ये टूडो ॲप आपण बनवलेलं होतं आधीच, तर मी इथे एक काम करतो एक न्यू डिरेक्टरी बनवतो आणि माय टूडो एक वेगळं ॲप्लिकेशन ॲड करतो आणि याच्यामध्ये मी राईट क्लिक करून ओपन विथ कोड म्हणतो आहे. आता याच्यामध्ये नीट बघा कोणते कोणते फोल्डर्स मला बनवायचे आहेत. आता माय टूडूमध्ये मला पहिलं जे फोल्डर बनवायचं आहे ते आपण सी एस एस ॲड करणार आहोत, त्याचं एक फोल्डर मी बनवलं सी एस एचं फोल्डर बनवला. त्यानंतर मी इथे ज्या काही इमेजेस यूज करणार आहे त्या इमेजेसचं एक फोल्डर बनवला. त्यानंतर जावा स्क्रिप्टचा जर मी काही कोड लिहिणार असेल तर त्या कोडसाठी पण मला एक फोल्डर बनवायचं आहे जावा स्क्रिप्टसाठी, तर ते जे एस नावाने मी एक फोल्डर बनवला. त्यानंतर अजून मला काही फाईल्स अपलोड करायच्या असतील युजरकडनं यूज करून, मला फाईल अपलोड करायची असतील युजरकडनं आणलेली फाईल म्हणजेच काय युजरची प्रोफाईल पिक्चर वगैरे आहे ते घ्यायचं आहे, तर ते या अपलोड्स डिरेक्टरीमध्ये येईल. तर मी ते एक नवीन फोल्डर बनवत आहे अपलोड्स, अपलोड्स फोल्डर बनवत आहे. ते सुनी फक्त बघ सगळं होतं आहे रेकॉर्ड. आणि याच्यामध्ये ॲडमिन पार्ट असं काही नसणारच आहे, जे काय ते सगळं फ्रंटला आहे कस्टमर साईडलाच होणार आहे. ॲडमिन म्हणजे कस्टमरनी किंवा आपल्या युजरनी कोणते टास्क ॲड केलेत हे कोणाला दाखवायचं नाही, फक्त त्या कस्टमरला दाखवायचं ना. किंवा ग्रँटिंग वगैरे बॅकएंड नाही चालेल, म्हणजे बॅकएंड म्हणजेच बॅकग्राऊंड प्रोसेसिंग काही ॲडमिनला करायचं नाही, फक्त क्लायंटसाठी किंवा कस्टमरसाठी युजरसाठी केलेलं ॲप्लिकेशन आहे. त्यासाठी ज्या काही आपल्या फाईल्स येणार आहेत त्या सगळ्या इथंच येणार आहेत. आता मला याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं आहे तर ते इन्क्लूड्सवाल्या सगळ्या फाईल मी इथं पास करतो इन्क्लूड्स नावाच्या फोल्डरमध्ये. आता इन्क्लूड्समध्ये काय काय येतील फाईल्स, तर मी ती पहिली फाईल करतो आहे नेव्हिगेशन डॉट एच टी एम एलवाली फाईल येणार आहे. त्यानंतर दुसरी फाईल मला इथे घ्यायची आहे ती फुटर डॉट एच टी एम एलवाली फाईल येणार आहे. त्यानंतर मला इथे एक कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी कनेक्ट किंवा कनेक्शन कनेक्ट डॉट पी एच पीवाली फाईल येणार आहे, ही पण सगळीकडे मला इन्क्लूड करावीच लागणार आहे. बरोबर आहे ना? तर जे काही इन्क्लूड करायचे फाईल्स आहेत त्या सगळ्या मी या इन्क्लूड्स नावाच्या फोल्डरमध्ये टाकलेल्या. अजून कुठल्या असतील तर त्या आपण त्याच्यामध्ये नंतर ॲड करू. याच्यामध्ये आपलं मेन पेज कोणतं असतं, इंडेक्सवालं पेज असतं. मी इंडेक्स डॉट पी एच पीवालं पेज मेन पेज वगैरे इथे क्रिएट करतो. इंडेक्स डॉट पी एच पीवालं पेज, इंडेक्स डॉट पी एच पीचं पेज. आता हे समजून घ्या सगळं, या इमेजेसमध्ये काही नाही आहे, सी एस एसमध्ये काही नाही, इन्क्लूड्समध्ये आपण तीन फाईल्स बनवलेल्या आहेत, एम टी आहेत. जावास्क्रिप्टमध्ये पण कुठला कोड अजून ॲड केलेला नाही आहे आणि अपलोड्समध्ये पण काही नाही आहे, पण फोल्डर्स आपले सगळे रेडी आहेत. आता या इंडेक्स डॉट पी एच पी फाईलमध्ये जो कोड मी कॉपी केला होता, या हा पेज सोर्स आम्ही कॉपी केलेला कोड वगैरे मी पेस्ट करतो सिम्पल एवढं. पण आता याच्यामध्ये फुटरचं हे लिंकिंग जे दिसतंय हे फुटर मला इथं नको आहे, फुटरचा कोड फुटरमध्ये पाहिजे. तर मी इथनं हा कट करतो कोड, इन्क्लूड्समध्ये जातो, फुटर डॉट एस टी एमएलमध्ये येतो, इथं हा पेस्ट करतो, सेव्ह करतो. कळलं हे का करतो आहे आपण? कारण फुटर मला मे बी चेंज करावा लागू शकतो इन फ्युचर, तर त्या केसमध्ये मी एकाच फाईलमध्ये चेंजेस करणार, ते सगळीकडे रिफ्लेक्ट होतील. आणि याच लोकेशनला मी जिथला कोड कट केला आहे ना, इथला कोड मी कट केला आहे ना, तर इथल्याच कोडवरती इथेच आपण इन्क्लूड करूयात आपली ती याची फाईल. फाईल ही इंडेक्स डॉट पी एच पीची आहे ना, तर पी एच पीच्या फाईलमध्ये मी इन्क्लूड यूज करू शकतो. इन्क्लूड काय करायचं आहे, इन्क्लूड्स फोल्डरमधलं, इन्क्लूड्स फोल्डरमधली फुटर डॉट एस टी एम एल, इन्क्लूड्स फोल्डरमधली, तर इथं मी इन्क्लूड्स स्लॅश फुटर डॉट एच टी एम एल, म्हणजे तिथनं तो कोड कट केला आणि फुटरमध्ये टाकून ती फुटरवाली फाईल इथे मी ॲड केली. बस हेच करायचं. त्यानंतर हा मेन स्टिकीवाला हा पार्ट राहणारच आहे. हा हेडरवाला जो नेव्हिगेशनचा पार्ट आहे मी हा इथनं कट करतो. स्टाईल हेडरवाला जो पार्ट आहे आणि ह्या हेडरचा पार्टसाठी जर याच्यामध्ये काही लिंकिंग आहे, फुटरसाठी लिंकिंग दिलेलं आहे इथे, ते पण आपण तिकडं ॲड केलं तरी चालणारच आहे. आणि हे इथं मीडिया क्वेरी आणि या लिंक्स हे पण आपण कॉमन नेव्हिगेशनमध्ये टाकल्या तरी चालणारच आहे आणि या सगळ्या. तर मी एक काम करतो, इथनं हा जो हेडरवाला पार्ट आहे हेडरवाला पार्ट इथनं कट करतो आणि या नेव्हिगेशनमध्ये जाऊन मी इथं प्रेस करतो. फिक्स्ड नेव्हिगेशन बार आहे आणि या लोकेशनला इथे इंडेक्स डॉट पी एच पीमध्ये बघा, इथे जिथला मी कोड कट केला तिथे मी येऊन परत पी एच पी आणि या पी एच पीमध्ये इन्क्लूड
includes slash navigation dot html मी इन्क्लूड केलं, सेव्ह फाईल झाली आपली. आता इथं ब्राउझरमध्ये येऊन आपण ते रन करूया. लोकल होस्ट 80 आणि या लोकल होस्टमध्ये आपल्याला माय टू डू रन करायचं. माय टू डू रन करतो. आता याचं लिंकिंग म्हणजे कोड तर आलेलं दिसतोय, पण इथे मला जे सी एस एचा रेफरन्स मिळाला पाहिजे त्या फाईल्स इथे मिळालेल्या नाही आहेत. व्ह्यूपोर्ट डिस्क्रिप्शन गुगल डॉक्स सी डी एन डिलिव्हरी व्हायला पाहिजे, झाली नाही ती. या फाईलमध्ये आहे ना, या फाईलमध्ये आहे की हे सगळं इथे काम करत. आपण हा बुटस्ट्रॅपचा जो स्टाईल शीटचा कोड आहे नेव्हिगेशनमध्येच टाकून देतो मी. सेफ इन्क्लूड्स स्लॅश नेव्हिगेशन डॉट एच टी एम एल हीच इथे रन होत नाही आहे. मध्ये येऊन मी स्टार्टर टेम्पलेट घेतो परत एकदा बॉक्समधून. या त्या तीन लिंक्स आहेत, त्या ही एक लिंक बंडलवाली, एकत्र कंपोनंट शटर, सेपरेट मी ही एक कॉपी करतो बुटस्ट्रॅप जे एस पॉपरवाली एक लिंक, ही मी इथे येऊन इथे मी पेस्ट करतो आहे. ही एक लिंक स्क्रिप्टची आणि दुसरी ही एक कॉपी करून मी इथे ती पण ॲड करतो. नेव्हिगेशन कारण फक्त नेव्हिगेशन टाकून बघू आता एकदा परत. PHP includes slash navigation.html. मी स्टार्टर टेम्पलेट घेऊन त्याच्यामध्ये इन्क्लूड्स ॲड केले. हे जे बॉक्स वगैरे दिसते आपल्याला 100%ला ओवरलॅप होतोय, तो बॉक्स आपल्याला नकोच आहे, तो आपण काढून टाकूयात. 100%ला इथे दिसतोय तो पुन्हा सर्चचा जो बॉक्स आहे नेव्हिगेशनमधला, आपला फॉर्म्स आहे
मी सेव, ठीक आहे. फिक्स्ड नेव्हिगेशन बार काढून टाकून इथं आपल्याला फक्त एक एखादी लिंक वगैरे तुम्हाला हवी असेल तर द्या, अदरवाईज तुम्ही एक स्क्रोलिंग टेक्स्ट ॲड केला तरी चालणार आहे. आणि फुटरचे कंटेंट जे आहे ते फुटर पण आपल्याला लोड करायचं आहे, तर फुटर मी इंडेक्स डॉट पी एच यूमध्ये आपल्याला बॉडीच्या इथे खाली क्वेश्चन मार्क पी एच पी इन्क्लूड्स डॉट पेस्ट है. ठीक आता इथं फुटर इथे आला आहे, फुटरला आपण जेव्हा इथे ॲड वरती कंटेंट ॲड करू तेव्हा तो खाली ॲटोमॅटिकली येईल, किंवा त्याला आपल्याला मार्जिन फ्रॉम टॉप ह्याला सेट करावं लागेल, म्हणजे त्याला वर्टिकल हाईट व्ही एच कंटेनरला पी वाय दिलेला आहे. स्टाईल इज इक्वल टू डबल कोट मध्ये हाइट कोलन 100% वी एच. स्क्रोल डाउन झालं ते. हां स्टाईल हाईट नाही, आपल्याला मार्जिन टॉप सेट करायचं, हाईट नाही मार्जिन टॉप. ATVH कर बॉडी चेक लिखे जे सी एस एस इथे ॲड केलं आहे मार्जिन टॉप 500 पिक्सेल इथे स्टाईल ॲड तर झाली झाले नाही. फुटर फुटर बॉडी बॉडी मध्ये आले बॅकग्राऊंड हायफन आपला येतो कुठला आपला खाली घ्यायचा आहे मार्जिन टॉप. स्टाईल ह्याला येत नाही तर याला कंटेनरला येईल का? वर्टिकल हाइट पण सेट केली आहे आपल्याला मार्जिन टॉप अँड मार्जिन बॉटमला इथं आपल्याला खाली दिसतं आहे. आपले जेव्हा कंटेंट ॲड होतील ना तेव्हा इथे हे खाली खाली येतं, म्हणजे कंटेंट मी जेव्हा ॲड केलेत इथे जे काही कंटेंट ॲड करणार आहे मी तेव्हा हे ॲटोमॅटिक कंटेंट थोडं इथं ॲड होत जाते, ह्याचं मी बॅकग्राऊंड कलर इथनं रिमूव्ह करून टाकतो. मधला बॅकग्राऊंड कलर जो आहे इथनं आपण याला रिमूव्ह करू. खाली फुटर आला इथं कलर यायचं, म्हणजे कंटेंट येत राहते. या कंटेंटच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मेन जेव्हा आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन ओपन करू तेव्हा इथं आपल्याला सेंटरला एक लॉग इन फॉर्म द्यायचा आहे.
लॉग इनच्या खाली रजिस्ट्रेशनचा एक लिंक द्यायचे, म्हणजे रजिस्ट्रेशनचा आपला दुसरा फॉर्म असेल. पण बाय डिफॉल्ट जेव्हा हे पेज ओपन होईल, आपले ॲप्लिकेशन ओपन होईल, त्यावेळेस इथे मला लॉग इन पेज यायला पाहिजे. ओके ना, मग ते लॉग इन पेजसाठी आपण डायरेक्ट तेच आपलं बूटस्ट्रॅपचंच पेज घेऊयात. फॉर्म फॉर्म कंट्रोल हेच लागणार आहे आपल्याला. आता आपण थोडंसं हाच लेआउट, मी हाच लेआउट कॉपी करतो आणि आपल्या या कोडमध्ये इंडेक्स डॉट एच टी एम एलमध्येच जिथे हॅलो वर्ल्ड लिहिले आणि जिथे हॅलो वर्ल्ड इथे येत होतं त्या ठिकाणी आपल्याला एच वनमध्ये आपण हॅलो वर्ल्ड लिहायला हॅलो वर्ल्ड वरती कुठंच त्याच्यावर गेला का हॅलो वर्ल्ड या लोकेशनला आपला कंप्लीट फॉर्म डिझाईन करूयात. हे सगळं मी इथलं ऑप्शन पॉपर वगैरे हे सगळं काढून टाकतो. कोड कॉपी पेस्ट केला आहे, सेव्ह. त्या फॉर्म देतो आहे, आपल्या फॉर्मला फक्त मार्जिन सेट करायचं आहे. आपण त्यासाठी शॅडोवाला इफेक्ट जो दिसतो ना, हा शॅडोवाला, तो शॅडोवाला इफेक्ट हा वाला क्लास फक्त ॲड करायचा. शॅडो वन वगैरे हा लाईट शॅडो, लाईट शॅडो डार्क रेग्युलर शॅडोवाली फक्त क्लास मला ॲड करायचा. आपण आधी एक डिव्हिजन क्रिएट करूयात, बघा इथं डिव्हिजन क्लास इज इक्वल टू कंटेनर. कंटेनरमध्ये MY-4 कंटेनरमध्ये डिव्हिजन क्लास इज इक्वल टू रो, रोमध्ये डिव्हिजन क्लास इज इक्वल टू कॉलम -4 4 त्याऐवजी आपण कॉलम -8 करूयात. त्या ठिकाणी आपण लॉग इनचा फॉर्म देऊयात. 4 सेक्शनमध्ये आपण एखादी छोटीशी इमेज वगैरे ॲड करूयात. या सेक्शनमध्ये आपला हा फॉर्म येईल. फॉर्म येईल, इथे ही आपली डिव्हिजन कॉलमवाला क्लोज झाला. नंतर बघा इथे हा रो वाली डिव्हिजन इथे मी क्लोज केली आणि इथे मी कंटेनर क्लोज केला. डिव्हिजन कंटेनर डिव्हिजन क्लोज झाला, सेव्ह. ठीक आहे, त्याला आपण अजून थोडंसं खाली येऊयात मार्जिन सेट करून. स्टाईल इज इक्वल टू मार्जिन -टॉप 100 पिक्सेल. कंटेनर कंटेनर खाली काय येत नाही, मार्जिन
बाय टू मार्जिन 100 पिक्सल दिसते आहे. व्यूपोर्ट सेट केले होते ना, त्यामुळे ते अलाइनमेंट होत नव्हते. त्याला मार्जिन आपण इथं प्रॉपरली देऊ शकतो. रोमध्ये स्टाईल मार्जिन 500 ऐवजी त्याला आपण 100 पिक्सलचं मार्जिन सेट केलंय. ठीक आहे ना, या लोकेशनला आपल्याला चालेल. आणि आपला हा इथून खालचा एवढा स्पेस दिसतो, म्हणजे हा व्हर्टिकल स्पेस जो घेतला आहे तो फुटरला घेतलेला 500 पिक्सेलचा इथून खाली होतो आहे, इथून 500 पिक्सेल खाली चालला आहे. कळत आहे ना? म्हणजे इथे तुम्ही याला आता कमी केला तरी चालेल स्पेस, आणि इथे तुम्ही याला 200 पिक्सेल ठेवला तरी चालणार आहे. म्हणजे इथं आपल्याला एवढ्या लोकेशनला हा फुटर इथं आलेला दिसतो आहे. इथं लॉग इन स्क्रीन आहे आपली, इथं ईमेल ॲड्रेसचा युजर नेम आणि पासवर्ड, पासवर्डसाठीचा टेक्स्ट बॉक्स. आपण इंडेक्समध्ये चेंजेस करूयात, ईमेल ॲड्रेसच्या ऐवजी आपण युजर नेम आणि खाली आपल्याला पासवर्ड पाहिजे. लेबल तसंच ठेवूयात, तर पासवर्डसाठीचा टेक्स्ट बॉक्स घेऊयात. इनपुट टाईप ईमेलच्या ऐवजी इनपुट टाईप पासवर्ड. प्लेस होल्डर एक्सटेरियरच्या ऐवजी पासवर्ड. इथे यूजर पासवर्ड एंटर करेल आणि सबमिटचं एक बटन पाहिजे आपल्याला. इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट, वैल्यू इज इक्वल टू लॉग इन. आणि इथं आपल्याला क्लास ॲड करायचं, क्लास ॲड करूयात आपण तो एक. आणि इथं पण आपण याला पण डिव्हिजन देऊयात, की एक डिव्हिजन कम्प्लीट झाल्यानंतर डिव्हिजन इनपुट टाइप सबमिट, वैल्यू इक्वल टू लॉग इन आणि क्लास इज इक्वल टू बीटीएन बीटीएन प्राइमरी, बीटीएन बीटीएन हायफन प्राइमरी सेकंडरी. वेगवेगळे क्लासेस द्या.
ठीक आहे, आणि तुम्हाला रजिस्टर एज अ काय म्हणतो आपण न्यू यूजर आहे का, असेल तर आपण परत एक वेगळं बटन करायचं ना रजिस्ट्रेशनचा फॉर्म. परत मी एक कॉपी करतो आहे क्रिएट, आणि इनपुट टाईप लॉग इनच्या ऐवजी सबमिटच्या ऐवजी ते एक आपण लिंक क्रिएट करूयात. ahref इज इक्वल टू रजिस्टर डॉट php, रजिस्टर डॉट पी एच पी जम करून आपण व्हॅल्यू वगैरे टाकूयात सगळं. क्लास बी टी एन वॉर्निंग न्यू यूजर रजिस्टर हियर. सेव, असा फॉर्म झाला क्रिएट. ठीक आहे, याच्या क्लिकवरती आपण रजिस्टरला जाणार. रजिस्टरमध्ये असाच फॉर्म असेल, तिथे फक्त एक ईमेल ॲड्रेस असणार आहे. ठीक आहे, तिसरा फॉर्म असेल आणि लॉग इनचं बटन झालेलं चालणार. आता याच्या क्लिकवरती आपल्याला मेन डॅशबोर्डला जायचं. त्याच्याआधी आपण रजिस्टरचा फॉर्म करून घेऊयात. रजिस्टरमध्ये हेच सगळं कॉपी आणि आपण पेस्ट करणार आहोत. रजिस्टरचा एक वेगळा फॉर्म रजिस्टर डॉट पी एच पी, या रजिस्टर डॉट पी एच पीमध्ये मी हे सगळं पेस्ट केलं आहे. पण आता इथे रजिस्टर डॉट पी एच पीमधनं डेटा जो आपल्याला करायचा आहे न्यू पेज, हे रजिस्टर डॉट पी एच पी लागला आहे. रजिस्टर डॉट पी एच पीमध्ये आपण रजिस्टरचं बटन असेल, यूजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि ईमेल ॲड्रेस, चार डिटेल्स आपल्याला इथे रीड करायचे आहेत. तर रजिस्टरमध्ये आपण चेंजेस करूयात. इथे आपण यूजर नेम, इनपुट टाईप ईमेल दिलं होतं आपण, ईमेलचाच हे होतं नाही का, इथं प्लेस होल्डर द्यायचं नाही आपल्याला. इथं मी प्लेस होल्डरमध्ये यूजर नेम असंच टाकतं. पासवर्ड, कन्फर्म पासवर्डची पण फील्ड पाहिजे आपल्याला चेकिंगसाठी म्हणून फक्त. तर मी हेच कॉपी केली, इथं पेस्ट करतं आहे फक्त. इथं कन्फर्म पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि ईमेल ॲड्रेस, ईमेलसाठी हेच कॉपी करतो इथे. आणि ईमेल ॲड्रेसची फील्ड मी सेकंडच घेतो. ठीक आहे, फक्त आपल्याला पहिली फील्ड ईमेल ॲड्रेसची घेतो, दुसरी यूजर नेम आणि पासवर्ड, ईमेल आय डी, आय डी नंतर सगळे चेंजेस करूयात. आणि इथं आपण रजिस्टर हे लॉग इनच्या ऐवजी इनपुट टाईप सबमिट व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर बी टी एन, बी टी एन प्रायमरी क्लास. आणि हा ऑलरेडी अ यूजर, ऑलरेडी हॅव अन अकाउंट, ऑलरेडी हॅव अन अकाउंट, लॉग इन हियर. माझं अकाउंट ऑलरेडी आहे तर लॉग इन करायला सांगायचं त्याला. ठीक आहे ना, तर इथं लॉग इन डॉट इंडेक्स डॉट पी एच पीलाच आपण मूव्ह करू. कळलं लिंकिंग इंडेक्स डॉट पी एच पी. रजिस्टर आपण क्लास ॲड नाही केला, इनपुट टाईप बटन बी टी एन प्रायमरी, प्रायमरीच पी स्मॉल आहे. ठीक आहे, रजिस्टर आणि ऑलरेडी हॅव एन अकाउंट, लॉग इनला आलो, न्यू रजिस्टर, हे लिंकिंग झालेलं दिसतं. ठीक आहे ना, आता याच्यामध्ये यूजर नेम, ईमेल ॲड्रेस टाकायचं इथे. इथे युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड टाकून रजिस्टरवरती क्लिक केलं की रजिस्टर होईल. डेटाबेसमध्ये इथं भरले आपण आता ॲड करून बघूयात. बघा आपला जो मेन डेटाबेसचा व्हायला पाहिजे ना, तर इथं होत आहे का नाही ते आपल्याला चेक करता येईल. इथे मी इनपुट टाईप सबमिट दिलं आहे, आपला रजिस्टरचा मी फॉर्म आधी करतो बरं का. इथे ईमेल सेकंडला युजर नेमच आहे, फर्स्ट इथे ईमेल ॲड्रेस आहे. असं आपल्याला काहीतरी हे द्यायचं आहे. इनपुट टाईप इथे ईमेलच्या ऐवजी इनपुट टाईप इथं टेक्स्ट पाहिजे. इथे इनपुट टाईप ईमेल, इनपुट टाईप पासवर्ड, इनपुट टाईप पासवर्ड, सबमिटचं बटन आणि हे लिंकिंग. ठीक आहे, आता बघा
आपल्याला इथे आधी सुरुवातीला पी एच पीचा पण कोड ॲड करायचा आहे, बघ नाही रिक्वेस्ट मेथड चेक करायचे. पी एच पीचा मी कोड ॲड करतो आहे, पी एच पी इफ डॉलर अंडरस्कोर सर्वर रिक्वेस्ट अंडरस्कोर मेथड इज इक्वल इक्वल पोस्ट असेल आपला डेटा रीड करून रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची ना. आणि एल्समध्ये ठीक आहे, एल्स नाही की दिलं तरी चालणार आहे ना. एचटीएमएल लँग्वेज मी इथनं सुरुवात करतो, ही पीएचपीचा स्कोप कम्प्लीट. प्रोसेसिंगमध्ये युजरने एंटर केला डेटा, आपण नेम दिलेले नाही आहे तिथे, तर नेम देऊयात. आय डी दिलेला आहे फक्त सगळ्यांना. इथे आपण नेम इज इक्वल टू टी एक्स टी ईमेल, टी एक्स टी ईमेल नेम इज इक्वल टू नेम इज इक्वल टू टी एक्स टी यूजर नेम यू नेम. पासवर्ड इज साठी पण नेम इज इक्वल टू टी एक्स टी पासवर्ड. कन्फर्म पासवर्डला पण आपण नेम इज इक्वल टू टी एक्स टी सी पास असे चार नावं दिलेली आहेत. आपण तर तेच त्याच व्हॅल्यूज इथे रीड करणार. डॉलर अंडरस्कोर सॉरी डॉलर पहिल्यांदा ईमेल ई एम इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट टी एक्स टी ईमेल नंतर डॉलर यू एन इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट टी एक्स टी यू नेम असं दिलं होतं ना आपण, यू कॅपिटल होतं. डॉलर पासवर्ड इज इक्वल टू पी एस इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट टी एक्स टी पास डॉलर सी पी एस इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर पोस्ट टी एक्स टी सी पास चारी व्हॅल्यू रीड केल्या. आधी तर आपण बघूयात तर प्रिंट होतात का नाही. इको डॉलर ई एम म्हणजे ईमेल ॲड्रेस डिस्प्ले व्हायला पाहिजे, स्पेस दिल्यानंतर डॉलर यूजर नेम डिस्प्ले व्हायला पाहिजे, डॉलर पासवर्ड डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि डॉलर कन्फर्म पासवर्ड पण डिस्प्ले व्हायला पाहिजे. चारही डिटेल्स आधी आपल्याला काय दिसतात इथे ते बघूया. जर इथे दिसले तर नंतर आपण कनेक्टिव्हिटी करून त्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट करून परत त्याला रिडायरेक्ट करणार लॉग इन पेजला. पडायचं बंद परत ते करावं लागायचं वैतागाला हाच करायला. बघत रिफ्रेश केलंय मी. युजर नेम श्रुती ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सॉरी ईमेल ॲड्रेस टाकलाय. श्रुती पासवर्ड ए बी सी डी पासवर्ड ए बी सी डी आणि रजिस्टर करतो. रजिस्टरचा क्लिक व्हायला पाहिजे. इथं झालं आहे क्लिक पण इथं वरती एरर आली आपल्याला. आता ही हां कशाचा सांग की ग माझा क्यू आणि के लवकर प्रेस होत नाही त्यामुळे सांगत जावा. क्यू आणि के बघत होतीस का तरी बघू. मे बी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळत असतील मागे. कनेक्शनची गरज नाही इथे.
आता हे हा जो आपण नेव्हिगेशन बार दाखवला ना, त्या नेव्हिगेशन बारच्या पाठीमागे व्हॅल्यू दिसत असतील आपल्याला. हा कमेंट मेंट अप. एक काम करू ना मग, याला याला आपण H1 टॅग मध्ये टाकू, जरा मोठी होईल. आणि याला स्टाईल ऍड करू आपण. स्टाईल इज इक्वल टू मार्जिन देऊयात, मार्जिन टॉप 200 पिक्सेल्स. ते H1 टॅग क्लोज करू, सेव करायला सिंगल कोट करायला. क्लिक होत नाही आहे. इनपुट टाईप सबमिट. फॉर्म कुठं लिहिलं आहे आपण? फॉर्म टॅग फॉर्म ॲक्शन इज इक्वल टू रजिस्टर डॉट पी एच पी मेथड इज इक्वल टू पोस्ट. ठीक, एक एक डिव्हिजन, दोन, तीन, त्यानंतर फॉर्म आहे ना, एक दोन तीन, म्हणजे इथेच आपल्याला संपल्यानंतर स्लॅश फॉर्म क्लोज. सेव ABC रजिस्टर श्रुती ऍट द रेट gmail.com ईमेल ॲड्रेस आला आहे का? आलं नाही. ABC आणि ABC श्रुती आला नाही, युजर नेम आला नाही, म्हणजे ते चुकलं. म्हणजे याच्यावरनं कळतं की आपल्याला कोणत्या व्हॅल्यू व्हॅल्यू मिळतात आणि कोणत्या मिळत नाहीत. TXT युनेम हे रॉंग आहे. TXT युनेम ने मग दुसरं काहीतरी टाकलं आपण. TXT युनेमचा यू कॅपिटल आहे, TXT युनेमचा यू इथे स्मॉल आहे. कळलं? आता हे याचा काय, याचा पर्पज जो होता की व्हॅल्यू दिसायला पाहिजे, दिसल्या याला आपण कमेंट टाकलो. पुढचा कोड करायचा आपण, पुढचा कोड काय करायचा, इथपर्यंत व्हॅल्यू तर येत आहे, क्लिअर आहे. कनेक्टिव्हिटी करून व्हॅल्यू इन्सर्ट व्हायला पाहिजे. कनेक्शन करूयात. हा काय असतं, डॉलर कॉन इज इक्वल टू MySQL I_connect लोकल होस्ट कमा यूजर रूट पासवर्ड MT डेटाबेस नेम प्रोजेक्ट आणि माझा पोर्ट नंबर आहे 3308. कनेक्टिव्हिटी होईल, डाऊट नाही.
तरच असं करायचं, नाहीतर चेक करायचं पहिलं कनेक्टिव्हिटी, आणि ही फाईल आपल्याला इन्क्लूड करायची आपल्या रजिस्टरमध्ये, ते मी इन्क्लूड करून घेतो. इन्क्लूड इन्क्लूड्समध्ये कनेक्ट डॉट पी एच पी, ठीक आहे. सेव केली मी फाईल आणि MySQL अंडरस्कोर क्वेरी डॉलर एक्स इज इक्वल टू MySQL आय अंडरस्कोर क्वेरी इन्सर्ट, पहिला पहिला आपला कनेक्टचा ऑब्जेक्ट डॉलर कॉन इन्सर्ट डबल कोट्समध्ये इन्सर्ट इन टू काय होतं टेबल नेम आपला टू डू युजर, टू डू युजर टेबलमध्ये तीन व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहेत. इन्सर्ट इन टू टू डू युजर व्हॅल्यूज, पहिली व्हॅल्यू युजर नेमची आहे, युजर नेम पासवर्ड आणि ईमेल. यू नेम डॉलर युजर नेम कशामध्ये आहे, यू एनमध्ये आहे. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू कशामध्ये आहे, पासवर्डची पी एसमध्ये. आणि याच्यामध्ये पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही फील्ड सेम पाहिजे, तरी तुम्ही चेकिंग करून इन्सर्ट करणं अपेक्षित आहे ना, हो की नाही. म्हणजे युजरने एंटर केलेल्या युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही करेक्ट असतील तरच इन्सर्ट व्हायला पाहिजे. त्याचं चेकिंग करून आपण करूयात इन्सर्ट. इथे मी इफ डॉलर पी एस इज इक्वल इक्वल डॉलर सी पी एस जर असेल तरच मग बाकी पुढची प्रोसेस करायची, ठीक आहे. तरच मग आपण बाकी पुढची प्रोसेस इथे करूयात, अदरवाईज आपल्याला अनएक्सपेक्टेड एरर येईल. इन्सर्ट इन टू टू डी यूजर यूजर नेम, आणि मी काय म्हणलं होतं की पासवर्ड जो मी इथं टाईप करतो तो ॲज इट इज तिकडे इन्सर्ट व्हायला नको. जर मी इथनं जर मी ए बी सी पासवर्ड टाकला किंवा मी ए बी सी एक्स वाय झेड 1 2 3 असं काही टाकला, तरी डेटाबेसचा ॲक्सेस जर कुठल्या हॅकरला मिळाला तर तो डेटाबेसमध्ये जाऊन पासवर्ड बघेल आणि लगेच लॉग इन करेल. आपल्याला तसं पण नको आहे, डेटाबेसमध्ये पण जो पासवर्ड येईल ना तो एन्क्रिप्टेड पासवर्ड असला पाहिजे. मी तर काय करतो, जो मला पासवर्ड मिळाला आहे त्या पासवर्डचा एम डी फाईव्ह मी क्रिएट करतो. पी एस इज इक्वल टू, आता एम डी फाईव्ह काय असतं ते सांगतो मी तुम्हाला एक मिनिट. मी कनेक्ट डॉट पी एच पीचीच फाईल डायरेक्ट इथे ओपन करतो. आता मी माझ्याकडे पासवर्ड म्हणून मी एक स्ट्रिंग ठेवतो, ॲडमिन 1 2 3 माझी पासवर्डची स्ट्रिंग आहे. मी हॅश कोड म्हणतो आपण त्याला, हॅश कोड किंवा एन्क्रिप्टेड स्ट्रिंग ई एस इज इक्वल टू एम डी फाईव्ह फंक्शननी मी या डॉलर पासवर्डला एन्क्रिप्ट करतो. आणि एम डी फाईव्ह कुठलीही स्ट्रिंग द्या, तुम्ही एक कॅरेक्टर जरी दिलं ना तरी 40 कॅरेक्टर लाँग, काही एम डी फाईव्ह चालू करतो 32 कॅरेक्टर लाँग, 50 कॅरेक्टर लाँग स्ट्रिंग रिटर्न करतात. आता मी ॲडमिन 1 2 3 टाकलं, तर ॲडमिन 1 2 3 साठी मला इथे इको करून ई एस बघायचं आहे, डॉलर ई एस काय रिटर्न करत आहे. ई एस काय असणार आहे, आपलं एम डी फाईव्हनी रिटर्न केलेली इन्क्रिप्टेड स्ट्रिंग असणार आहे. तर मी कनेक्ट डॉट पी एच पी रन करून बघतो आहे काय दिसते आपल्याला रजिस्टरच्या आतमध्ये. इथे मी इन्क्लूड्स स्लॅश कनेक्ट डॉट पी एच पी, हे बघा ही स्ट्रिंग आहे. कशासाठी स्ट्रिंग ही, ॲडमिन 1 2 3 साठी आहे. युजर जेव्हा युजर नेम टाकेल, पासवर्ड टाकेल, आणि पासवर्ड जेव्हा डिक्रिप्ट म्हणजे ॲड करू ना आपण डेटाबेसमध्ये चेक करू, तेव्हा एम डी फाईव्हनी कन्वर्ट करूनच मग चेक करायचं. कारण ॲडमिन 1 2 3 जर टाकला असेल त्यांनी तेव्हाच त्याला ही इन्क्रिप्टेड स्ट्रिंग मिळेल, अदरवाईज इन्क्रिप्टेड स्ट्रिंग मिळणार नाही. म्हणजे मी सपोज ॲडमिन 1 2 3च्या ऐवजी जर मी नुसतं ए बी सी डी असं काहीतरी टाकलं, ए बी सी डी मी पासवर्ड टाकला, तर ए बी सी डीसाठी पण मला काहीतरी एन्क्रिप्टेड स्ट्रिंग मिळेल. आता बघा एन्क्रिप्टेड स्ट्रिंग काय होती, लास्टला 500 होतं, आता हे काहीतरी वेगळीच एन्क्रिप्टेड स्ट्रिंग मिळते. तरी कशासाठी आहे, ए बी सी डीसाठी आहे. तर प्रत्येक जे काही तुम्ही कॅरेक्टर टाकता पासवर्डचे ते ॲज इट इज असे आपल्याला हे स्टोअर करा, एम डी फाईव्ह स्टोअर करायचं. मी डेटाबेसमध्ये मागच्या वेळेस स्टोअर करताना जे ए बी सी डी होतं ते ए बी सी डीज डायरेक्टली सेव्ह केलं होतं. आता इथे मी इन्क्रिप्शन कसं करायचं ते सांगतो. तर एम डी फाईव्ह हे इन्क्रिप्शन फंक्शन आहे, मेक डिक्रिप्शन एम डी फाईव्ह. तर हे एम डी फाईव्ह मी कुठे यूज करणार आहे, पासवर्डला यूज करणार आहे. कळलं का करायचं, कारण सेक्युरिटी आपल्याला हवी आहे म्हणून. तर इथं मी हे एम डी फाईव्ह या पासवर्डवरती अप्लाय केलं, इथं मला काही इको करत बसायचं नाही, इथं मी डायरेक्ट सेट केलं इथं तसंच. आणि इथे मी एन्क्रिप्टेड पासवर्ड टाकतो, डॉलर ई एस पास करतो.
आणि थर्ड फील्ड कुठल्या ईमेल ॲड्रेसचे, तर ईमेल आपला डॉलर EM मध्ये आहे, डॉलर. आणि ही पण आपली कॅरेक्टर फील्ड आहे ना, वारक्यार, वारक्यारातून सगळे सिंगल कोटच्या आतमध्ये, डॉलर यू सॉरी EM, ईमेल ॲड्रेस पास केला. आणि हो काही व्हॅल्यूचे डबल कोट कम्प्लीट, डबल कॉमर्स हे कम्प्लीट, डबल कोट कम्प्लीट, राउंड ब्रॅकेट कम्प्लीट, क्वेरीचे हे कम्प्लीट झाले. आणि इथे आपण इफमध्ये चेकिंग करतो रजिस्टर सक्सेसफुल झालं आहे का नाही झालं आहे. आता इथे तुम्हाला जर पॉपअप द्यायचं नसेल तर डायरेक्ट रिडायरेक्ट करा, लाईक रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे, तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट करा लॉग इन. नसेल झालं तर एरर मेसेज शो करा. एरर मेसेजसाठी तुम्ही इथं कॉमन कुठेतरी टॉपला इथे एखादी लिंक क्रिएट करून घ्या, ज्याच्यावरती तुम्हाला हे दाखवता येईल बाबा तुम्ही जे काही टाकत आहे ते रॉंग आहे किंवा असं काही तुम्हाला शो करायचं असेल, सेट करायचं असेल. मी इथे काम करतो या पोस्टच्या आतमध्ये. इथे एक मी MP3 मध्ये एक स्पॅन टॅग ॲड करतो, स्पॅन. आणि स्पॅन टॅगमध्ये मला जर काही एरर मेसेज द्यायचा असेल तर ते एरर मेसेज आपण इथे देऊ शकतो स्पॅन टॅगच्या आतमध्ये. स्पॅन ID इज इक्वल टू रिझल्ट, आणि रिझल्ट वगैरे इथं आपण सेट करू. आता सेट कसं करायचं की लॉग इन सक्सेसफुल, सॉरी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे, लॉग इन करायला काही हरकत नाही, है ना. किंवा जे काही एरर असेल ते, तर आता इथे जर सपोज युजर नेम आणि पासवर्ड जर रॉंग असेल, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जर रॉंग असतील तर मी इथंच एरर देईन. याला एल्स टाकून, एल्स टाकून इथं माझी एरर येईल. आणि आता इथे या केसमध्ये जर एक्सची व्हॅल्यू, डॉलर एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर लॉग इन सक्सेसफुल झालं आहे. तर इथं मी लॉग इन म्हणजे सॉरी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आहे, लॉग इन करायला हरकत नाही असं इथे मेसेज देईल. किंवा जर काही एरर आली याच्यामध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे इन्सर्शनमध्ये जर काही एरर आली तर ती इथे शो करेल. आपले ब्लॉक क्रिएट झाले, आता ब्लॉक क्रिएट झाले तर आपण डायरेक्ट स्क्रिप्टचा कोड लिहू शकतो इथे. तर इथे PHP मी क्लोज करतो, PHP मी स्टार्ट करतो. इथं स्पेस बनला आहे, त्या स्पेसला आपण स्क्रिप्ट टाकूयात. स्क्रिप्ट ओपन, स्क्रिप्ट क्लोज. आणि या स्क्रिप्टच्या आतमध्ये आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID टाकू शकतो. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. आणि आपल्याला काय हवं आहे, रिझल्ट डॉट इनर HTML इज इक्वल टू रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, यू कॅन लॉग इन नाऊ, यू कॅन लॉग इन नाऊ, है ना. हेच हीच स्क्रिप्ट मी कॉपी करतो. या एल्स पार्टमध्ये आपल्याला एरर द्यायचे. इथे PHPचा स्कोप कम्प्लीट केला, PHPचा स्कोप पुढचा मी इथे स्टार्ट केला. आणि या इथे मला तोच कोड पेस्ट मारायचा आहे स्क्रिप्टवाला. आणि इथे फक्त मी एरर देणार आहे, एरर इन रजिस्ट्रेशन, जो काल सगळ्यांना येत होता मेसेज, रजिस्ट्रेशन एरर, एरर इन रजिस्ट्रेशन. हा एरर ते आता बघायचे आपलं आपण नंतर जाऊ. सेफ. आणि इथे एल्समध्ये पण आपल्याला एरर हवी आहे. एल्समध्ये कुठली एरर आहे, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डझंट मॅच. तर इथे PHPचा स्कोप कम्प्लीट केला, PHP परत मी इथं स्टार्ट केलं आहे ना. आणि इथे आपण स्क्रिप्टमध्ये जाऊन पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डझंट मॅच, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डझंट मॅच. ठीक आहे, सेव्ह. रजिस्ट्रेशनच्या फाईलवरती मी परत येतो. श्रुती काहीतरी मी युजर नेम काहीतरी पासवर्ड टाकला जो की मॅच होत नाही, नेवर. इथं स्पेस क्रिएट व्हायला पाहिजे, स्पेस डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट झालं आहे का बघूयात आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम
यूजर कुठला होता, टू डू यूजर, एरर मेसेज तरी यायला हवा होता, एरर मेसेज का नाही आला आहे? इथं स्क्रिप्ट दिसते आहे आपल्याला, पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डज नॉट मॅच, स्क्रिप्ट तर दिसते आहे, म्हणजे युजरने माने सॉरी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जे आलं होतं त्याची स्क्रिप्ट तर लोड झाली आहे, पण ती स्क्रिप्ट कुठे यायला पाहिजे, स्क्रिप्टमध्ये ही या एचटीएमएलच्या आतमध्ये यायला पाहिजे ना, है ना? तर कळतं ना मी काय करतो, स्क्रिप्टचा जो कोड आहे स्क्रिप्टचा कोड एचटीएमएलच्या आतमध्ये यायला पाहिजे, एचटीएमएलची टॅग नंतर स्टार्ट होते. तर मी एचटीएमएल हे उचलून वरती टाकतो आणि ही म्हणजे स्क्रिप्ट आतमध्ये येईल, एचटीएमएल हेडवरती टाकून आपण काम करणार. ठीक आहे, काम करतो, परत जातो आहे इथे. डॉक टाईप एचटीएमएल, एचटीएमएल हेड हे जे आहे इथनं कट करतो मी सगळं आणि हे इथे स्टार्टिंगला पास कर, सेव्ह करतो. हेडमध्ये येईल अख्खा कोड, स्क्रिप्ट आपली ही रन झाली, फक्त तो स्क्रिप्ट आपल्याला लोकेशन सेट दिसलं नाही, म्हणजे आपल्याला कन्फर्म पासवर्ड पासवर्ड रिझल्ट मिळाला नाही. तर रिझल्ट इथं आपण सेव्ह तर केला आहे, बस आता स्पॅन आय डी रिझल्ट या लोकेशनला तो लोड व्हायला होता. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी रिझल्ट डॉट इनर एस टी एम इज इक्वल टू पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डज नॉट मॅच. इथे न दिसायचं कारण एल्समध्ये लिहिलं आहे का? नाही, विदाऊट एल्स आहे. इफ हा त्याचा इफ मॅच झाला तर एल्स पण रन व्हायला पाहिजे, एल्स आपण लिहिलंच नाही म्हणजे फॉर्म डायरेक्ट ओपन व्हायलाच पाहिजे. स्पॅन रिझल्ट परत ट्राय करूयात, जर नाही झालं तर आपण कन्फर्म डायलॉग बॉक्स घेऊ. युजर नेम, मी युजर नेम पासवर्ड डॉक्युमेंट बरोबर आहे, डॉक्युमेंट बरोबर आहे, इथे लोड होतो तर रिफ्रेश व्हायला काय पासवर्ड प्रॉब्लेम नाही. कंटेंट दिसत आहेत ना आपल्याला, त्या ठिकाणी तो एरर मेसेज दिसला पाहिजे जो काय तो पीएचपी मधनं स्क्रिप्ट ऍक्सेस होत नाही, लोकेशन ऍक्सेस करत नाही. थोडाच आहे का कोड, इथे मी करतोय तू वैतागलीस रिझल्ट. बरं ठीक आहे, काम करू आपण, याने होत नाही आहे तर आपण कन्फर्म डायलॉग बॉक्स घेऊन बघूयात. कन्फर्म रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, यू कॅन लॉग इन नाव, मी इथं हा मेसेज देतो आहे. सेव्ह कॉपी पेस्ट, इथं आपल्याला ही एरर पाहिजे ना, एरर इन रजिस्ट्रेशन, कॉपी एरर इन रजिस्ट्रेशन, कन्फर्म पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डज नॉट मॅच. पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डज नॉट मॅच आलं इथं. हे जे आहे ते रिझल्टमधलं ते काढून टाकूयात आपण, हे डिस्प्ले होत नाही, लोकेशन ट्रॅक होत नाही तिथे. सेव तुम्ही श्रुती ॲट द रेट जीमेल डॉट कॉम, युजर नेम ए बी सॉरी श्रुती
पासवर्ड ABCD ABCD 1 2 3 4 5 असं काहीतरी टाकलं, मोठं टाकलं. पासवर्ड अँड कन्फर्म पासवर्ड डज नॉट मॅच, कन्फर्म डायलॉग बॉक्स दिसला. डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट होणार नाही. आता मी यूजर नेम पासवर्ड ABCD ABCDs टाकतो आहे. ABCD ABCD आहे ना, ABCD इनपुट टाईप पासवर्डच होता ना, एकदाच दिसतो तो. रजिस्टर, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, यू कॅन लॉग इन नाऊ. पण आपण इथंच परत येणार, रिडायरेक्शन करायचं तर हेडर लोकेशन लॉग इन लिहून आता लॉग इन करायचं. आता इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे तर एंट्री आली आहे श्रुती. आणि पासवर्ड काय टाकला होता मी ABCD, इथं बघून कळत मी पासवर्ड काय टाकला होता. आलं लक्षात, पासवर्ड तर आता माहिती पाहिजे, लक्षात ठेवा उद्याला पण आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला हा पासवर्ड ABCD होता. यूजर नेम श्रुती आणि पासवर्ड ABCD टाकून जेव्हा मी लॉग इन करेन तेव्हा आपल्याला मेन डॅशबोर्डला ते टू डूचं आपल्याला फॉर्म जे काही टास्क आहेत ते टास्क दिसला. आता आपल्याला हा हे पेज करायचं index.php register.php कम्प्लीट झालं आहे. आपण नेव्हिगेशनचं जे काढून टाकलं होतं ना त्याला परत इन्क्लूड करून टाकलं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे. आता लॉग इन करायचं, लॉग इनचा कोड ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन. इथे यूजर नेम टाकेल आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं की आपल्याला मेन डॅशबोर्ड दिसायला पाहिजे. index.php मध्ये फॉर्म तर आपला रेडी आहे, फॉर्म रेडी आहे, फक्त प्रोसेसिंगचा कोड राहिला आहे. तर register.php मध्ये जे प्रोसेसिंग केलं आहे तेच प्रोसेसिंग आपल्याला तिकडे पण करायचं आहे, फक्त क्वेरी चेंज होणार आहे. बरोबर, कॉपी करतो मी कोड. index.php मध्ये आलं आहे. डॉक टाईप HTML मध्ये हेड, हेडच्या आतमध्येच केला होता कोड तो सगळा. आपण हेडच्या आतमध्ये पेस्ट सेव. इथे फॉर्म जो केला आहे क्रिएट, आपण इथे पण आपण फॉर्म टॅग ॲड केलेले नाही है ना. फॉर्म टॅग ॲड करूयात. फॉर्म ॲक्शन इज इक्वल टू index.php, मेथड इज इक्वल टू पोस्ट, यूजर नेम याला आपण नेम देऊयात, नेम इज इक्वल टू txtuname, याला आपण पासवर्ड टाकूयात, पासवर्डला नेम इज इक्वल टू txt pass प्लेस होल्डर. ठीक आहे, txt pass आणि txtuname दोन व्हॅल्यू रीड करायचे आहेत आपल्याला. इनपुट टाईप सबमिट घेतलेलं आहे, फॉर्म index.php केलं आहे, दोन व्हॅल्यूज रिक्वेस्ट मेथड पोस्ट txtuname txt password, इथे कन्फर्म पासवर्ड नाही. बरोबर आले दोन्ही व्हॅल्यू. इथे चेकिंग काही येणार नाही है ना. तर इथलं हे हा जो इफ आहे, इफ काढून टाकून आपण या इफचा जो क्लोजिंग आहे क्लोजिंग पण जाईल आणि हा एलचा ब्रॅकेट पण जाईल. काय पाहिजे नंबरचं, एक नंबरचं. हा इफ हा ब्रॅकेट दिसतोय. क्वेरीमध्ये आपल्याला फक्त इथं सिलेक्टची क्वेरी फायर करायची. सिलेक्टच्या क्वेरीमध्ये काय, सिलेक्ट इथे मी काउंट स्टारची क्वेरी फायर करतो. आता माझ्याकडे युजर नेम जे आहे प्रायमरी की आहे. जर मी सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम टू डू युजर जर फायर केलं वेअर युजर नेम इज इक्वल टू श्रुती, तर श्रुती नावाचा एकच युजर नेम माझ्याकडे असणार आहे. तर काउंट मला किती मिळेल, वनच मिळेल. तर तो वनच आहे का नाही एक्झॅक्ट काउंट ते चेक करायचं. जर काउंट वन असेल तर त्याला डॅशबोर्डला रिडायरेक्ट करायचं, आणि नसेल काउंट वनचे तर काय असेल म्हणजे झिरोच असणार आहे. त्या केसमध्ये त्याला त्याच पेजवरती ठेवायचं किंवा त्याला सांगायचं की युजर नेमवर पासवर्ड इनव्हॅलिड. सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम टू डू युजर वेअर TUname आणि UPass, TUname
इज इक्वल टू काय यूजर नेम आपला डॉलर यू एन मध्ये आला यू एन एंड यू पास इज इक्वल टू डॉलर आता ई एस एस हाँ जे इन्क्रिप्टेड करून टाकलेला आहे तो ई एस कारण डॉलर डायरेक्ट पासवर्ड जर आपण टाकला तर तो मॅच होणारच नाही कन्वर्ट करून आपण ह्याच्याबरोबर चेक करायचं आहे येस आणि इथे आपल्याला दोन्ही पण वायर कॅरच आहेत आता याच्यामध्ये जी व्हॅल्यू मिळालेली आपल्याला ती रिझल्ट सेट मिळालेली रिझल्ट सेटमध्ये मिळालेली व्हॅल्यू असते आणि रिझल्ट सेट आपल्याला इटरेट करायचे असतात रिझल्ट सेट कशी इटरेट करतो आपण सांगितलं होतं माय स्केल फेच आर आहे सांगितलं का नाही नाही हां सांगतो माय एस क्यू एल आय अंडरस्कोर फेच अंडरस्कोर ॲरे फंक्शन नेहमी डॉलर एक्समध्ये जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट घेतो आता रिझल्ट काय असतो जर मी इथं आता सिलेक्ट स्टार फ्रॉम टू डू यूजर असं केलं आहे तर मला हा जो रिझल्ट मिळाला आहे ना हा हा रिझल्ट हा माझा रिझल्ट सेट आहे रिझल्ट सेट आणि रिझल्ट सेटमधला मला ॲरे जर हवा असेल तर रिझल्ट सेट एक ऑब्जेक्ट आहे रिझल्ट सेटमधला जर मला ॲरे हवा असेल तर माय एस क्यू एल फेच ॲरे फंक्शनला आपण डॉलर एक्स पास करतो आणि या डॉलर एक्समधनं मला तो ॲरे मिळतो म्हणजे तो ॲरे म्हणजेच माझा एक कम्प्लीट रो असतो आणि त्या रोमध्ये झिरो पोझिशनला टी यू नेम आहे वन पोझिशनला पासवर्ड आहे टू पोझिशनला ईमेल आहे ना तर मला इथं मी जेव्हा क्वेरी फायर करतो आहे हा ही क्वेरी सिलेक्ट काउंट स्टार फ्रॉम टू डू यूजर जेव्हा मी अशी फायर करतो तेव्हा मला काउंट काय मिळतो आहे वन मिळतो आहे आता हा वन काउंट त्या रोमध्ये रोच्या झिरो पोझिशनला आलेला आहे रोच्या झिरो पोझिशनला आलेला आहे म्हणजे मी चेक करतो इफ डॉलर रो ऑफ झिरो इज ग्रेटर दॅन झिरो असेल ग्रेटर दॅन झिरो असेल तर तू झिरो ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच काय वन आहे ना तो वन इज ग्रेटर दॅन झिरो कंडिशन ट्रू आहे तर लॉग इन सक्सेसफुल लॉग इन सक्सेसफुल आणि इथे आपल्याला यू कॅन लॉग इन वगैरे असं मेसेज द्यायचं ना डायरेक्टली डॅशबोर्डला त्याला रिडायरेक्ट करायचं आता हा डॅशबोर्डला रिडायरेक्ट करायचं तर मी इथे लॉग इन सक्सेसफुल म्हणून लोकेशन इज इक्वल टू डॅशबोर्ड डॉट पी एच पीला रिडायरेक्ट केला जर नसेल तर मात्र आपण इथं एरर इन लॉग इन किंवा युजर नेम ऑर पासवर्ड इनव्हॅलिड युजर नेम ऑर पासवर्ड इज इनव्हॅलिड अशी एरर आणि आपलं परत हेच पेज दिसेल आपल्याला बघूयात मी काहीतरी इथे डेटा टाकतो लॉग इन म्हणतो सॉरी इथे ईमेल घेतला आपण इनपुट टाईप इनपुट टाईप ईमेल नाही चालणार आपल्याला इनपुट टाईप टेक्स्ट आणि तर आपण यूजर नेम असंच द्यायला पाहिजे ए बी सी डी काहीतरी पासवर्ड टाकला आहे लॉग इन म्हणतो युजर नेम ऑर पासवर्ड इज इनव्हॅलिड परत लॉग इन पेज दिसतं आणि इथे आपल्याला काय म्हणाल कॉल स्टॅकमध्ये एरर काय बघूया ती वरती फेच आर एक्सेप्ट पॅरामीटर वन टू बी ऑफ माय एसक्यूएल रिझल्ट बुलियन गिवन फेच आर एला माय एसक्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर अरे डॉलर एक्स माय एसक्यूएल रिझल्टच आहे की बुलियन कसं काय म्हणते हा ठीक आहे चालेल काउंट दिलं आहे आपण एक काम करूया जर तो बुलियनच आहे असं म्हणत असेल तर मी या डॉलर एक्सलाच डायरेक्ट चेक करतो इफ डॉलर एक्स इज ग्रेटर दॅन झिरो किंवा इफ डॉलर एक्स आज डायरेक्ट चेक करतो बुलियनच सांगतो ना तो म्हणणं काय बघा माय एसक्यूएल आय फेच अरे एक्सेप्ट पॅरामीटर वन टू बी माय एसक्यूएल रिझल्ट
माझं कन्सिडरेशन होतं की रिझल्ट सेट मिळतो, हा रिझल्ट सेट मिळतो आणि रिझल्ट सेटच आपण इथे पास करतो आणि त्या रिझल्ट सेटमधून आपण ॲरे फेच करतो. आणि त्याचं काय म्हणणं आहे, तुम्ही MySQL आहे फेच ॲरे फंक्शनला जो डॉलर एक्स पास केला आहे तर डॉलर एक्स हा बुलियन आहे, बुलियन गिव्हन सांगतो ना तो. MySQL फेच ॲरे फंक्शनला एक्सेप्ट पॅरामीटर 1 टू बी MySQL रिझल्ट, रिझल्ट सेट पाहिजे, रिझल्ट सेटच रिटर्न करतो हे क्वेरी. पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही बुलियन व्हॅल्यू दिली आहे, बुलियन गिव्हन, हा एक्स बुलियन झाला. जर बुलियनच असेल तर मी बुलियन ट्रू फॉल्स व्हॅल्यू असतात दोनच, तर इथे मी डायरेक्ट डॉलर डॉलर एक्स टाकतो बुलियनच असेल तर. ठीक आहे, मग जर बुलियन व्हॅल्यू आहे तर इथं जर बुलियन ट्रू असेल तर लॉग इन सक्सेसफुल, बुलियन फॉल्स असेल तर एल्समॉरला कोड दिसेल आपल्याला. ठीक आहे ना, सेव्ह करतो मी एकदा आणि रिफ्रेश कंटिन्यू. यूजर नेम पासवर्ड इनव्हॅलिड, आता ती एरर मिळाली नाही आपल्याला, घेणार आहेस. श्रुती युजर नेम मी काहीतरी वेगळं पासवर्ड वेगळाच टाकला, लॉग इन म्हणतो, युजर नेम पासवर्ड इनव्हॅलिडच दिसत आहे. आता मी व्हॅलिड टाकतोय श्रुती आणि ABCD पासवर्ड ABCD टाकला, लॉग इन करतो. श्रुतीच होतं ना, युजर नेम काय होतं, SHRU ABCDच होतं ना. इथे चुकले होता, इथे सिंगल कोटच कंप्लीट केला, इथे सिंगल कोट आहे, इथे डबल कोट आहे, इथे सिंगल कोट हे व्हायला पाहिजे, इथला हा डबल कोट काढून हा डबल कोट यायला पाहिजे, है ना, कळलं का. यूजर नेम श्रुती, पासवर्ड ABCD, लॉग इन, लॉग इन सक्सेसफुल. म्हणजे असं पण होत असेल तुमच्या केसमध्ये, सांगतायत ना, हे डॅशबोर्ड .php आपली ही मेन डॅशबोर्ड आहे, आपला हे डॅशबोर्ड आपल्याला इथे दाखवायचा आहे, डॅशबोर्ड डिझाईन करायचं आहे आपल्याला. डॅशबोर्डला कसं पाहिजे, युजर इंटरफेस आता एवढं लोड नको, चला एवढं ट्राय करा. आपण उद्याला याचा डॅशबोर्ड डिझाईन करून टुडो ॲप बनवून टाकू. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात येतील, इन्सर्टची क्वेरी पण व्हायला पाहिजे ही, है ना, आणि लॉग इनचं जे पेज केलं आहे त्याच्यात चेकिंगचं पण व्हायला पाहिजे, करून बघा. त्याच्यातलं आपण कमेंट टाकली होती, कुठं कमेंट काढून टाकली मी.